नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा म्हणजे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहता येतील आपण पोल्ट्रीच्या शेडमध्ये कोंबड्या पाहण्याच्याऐवजी गांडोळाचे बेड पाहताय खरं तर पोल्ट्री व्यवसायातील हे अपयश म्हटलं पाहिजे पोल्ट्री व्यवसायातील कंपन्यांच्या शोषणाला कंटाळून आणि त्या व्यवसायामध्ये आता काहीही पडतळ ब पडत नाही उगच आपल्याला कष्ट करावे लागतात असं चित्र निर्माण झाल्यामुळं या ठिकाणी तोंडल तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील तुंगतकर या पोल्ट्री व्यावसायिकाने पोल्ट्रीच्याच शेडमध्ये गांडूळ खताची निर्मिती केलेली आहे आज आपण त्याच्या या व्यवसायाबद्दल आपण माहिती घेणार आहोत शेतकरी नामा जी एन न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण आज तोंडल येथील राकेश तुंगतकर यांच्या या गांडूळ खाताच्या शेडमध्ये आहोत खरं तर आपण आपना, आपणाला समोर चित्र असं दिसतं आहे की हा कुक्कुटपालन व्यवसायातील पोल्ट्रीचं शेड आहे आणि बरोबर आहे ते पोल्ट्रीच्या शेडमध्येच राकेश तुंगतकर यांनी या ठिकाणी गांडूळ खताचा प्रकल्प सुरू केलेला आहे खरं तर शेतीसाठी अत्यंत आवश्यक अशा या खतासाठी शेतकऱ्यांना वनवन भटकावं लागतं आहे आणि अशा काळामध्ये एक उपक्रम असा एक चांगला असा उद्योग आमच्या पुरंदर तालुक्यातील या उद्योजक आणि प्रयोगशील शेतकऱ्याने या परिसरामध्ये सुरू केलेला आहे आपण त्यांच्याकडून या व्यवसायाबद्दल सर्व माहिती आपण जाणून तर घेणारच आहोत तर त्याचबरोबर पोल्ट्री व्यवसाय आणि पोल्ट्री व्यवसायातून ते या गांडूळ खत प्रकल्प निर्मितीकडे वळालेले आहेत तर हे सर्व प्रवास हा जाणून घेणार आहोत खरं तर हे आपल्याला समोर दिसतंय ते पोल्ट्रीचं शेड आहे आणि त्या पोल्ट्रीच्या शेडमध्ये तुम्ही गांडूळ खताचा प्रकल्प सुरू केलेला आहे काय कारण काय काय आहे मी सर्वप्रथम दोन हजार सातमध्ये पोल्ट्री व्यवसायाला सुरुवात केली दोन हजार सात ते दोन हजार एकवीस सरासरी तेरा ते चौदा वर्ष हा व्यवसाय केला निदर्शनास असं आलं की ज्या पद्धतीने आपण कष्ट करतोय त्या पद्धतीने त्याच्यामध्ये फायदा नाही आहे दोन हजार चार दोन हजार पाच साली जो ग्रोईंग चार्ज जो कंपनी प्रत्येक किलोला जो रेट द्यायची तो आज दोन हजार एकवीसला मिळतोय लक्षात की आपण तेरा चौदा वर्ष धंदा केला पण त्याच्यामध्ये आपण फक्त घर चालवतोय कुठे काहीतरी गेलं किंवा काय डेव्हलपमेंट शून्य फक्त जीवन मुलांची साधन त्याच्यामध्ये पण टेन्शनचं प्रमाण एवढं की कधी ऊन आला वारा वाढला पाऊस आला लाईट गेली दोन तीन दिवस रोईत्र जळ आलं त्याच्यानंतर पाणी शिंपून टाकणं ह्या गोष्टीचा भरपूर हा रोगाचं वगैरे भरपूर प्रमाण त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी कलाटणी देऊ काहीतरी या व्यवसायाला सर्वप्रथम सर्वे केला मध्ये सर्वे असं निदर्शनास झालं की आपण चौदा वर्ष धंदा केला पण आपलं एकही एक वर्ष सेंद्रिय खत जे आपलं पोल्ट्रीचं होतं शिल्लक ते कधी शिल्लक राहिलं नाही त्याच्यासाठी तुला मला झालं ते लक्षात आल्यानंतर मग म्हटलं आता आपण जरासं एक शेड बंद करू एका शेड मध्ये आपण तीन हजार स्क्वेअर मध्ये गांडूळ खताचा प्रोजेक्ट चालू करू आता हे गांडूळ खताचं तुम्ही जे सुरू केलेलं आहे त्या ट्रेनिंग वगैरे काय घेतलं काय किंवा काय नवीन आपण या व्यवसायामध्ये उतरायचं म्हटलं की आपल्याला माहिती पाहिजे त्याच्या मार्केटची माहिती घेतली पाहिजे तो कसा करायचा त्याची त्याच्या संदर्भामध्ये काय आपण माहिती घेतली आता या व्यवसायामध्ये मी सर्वप्रथम माझ्या मंडळीने मला सांगितलं की अशा अशा ठिकाणी आपल्या पाहुण्यांचा व्यवसाय आहे अंकुश मोरे म्हणून पाहुणे चवर्ण मस्ते आपलं लोणांच्या बाजूला तर त्यांच्याकडे तुम्ही एक चक्कर मारून या जाऊन पाहून या गांडूळ खात त्यांचा पण गांडूळ खात जो प्रोजेक्ट होता तो पाहिला पाहिल्यानंतर तिथं असं पाय रो झालं की तिथून न्यू गुशी वाटा ना बघितल्यानंतर मग त्यांच्याकडून माहिती घेतली त्यांच्याकडे जवळजवळ सतरा अठरा वेळा माझं एक चार ते पाच महिन्यात माझं येणं जाणं झालं त्यांनी प्रत्येक गोष्ट समजून सांगितली तुम्हाला कुठली जात वापरली पाहिजे किती दिवसात आपले बेड कशी असावेत त्याचा उतार कसा असावा पाणी पाण्याचं कलेक्शन कसं असावं ह्या गोष्टींचं त्यांनी योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं प्राथमिक ज्ञान त्यांनी दिलं आणि दिल्यानंतर मी त्यांना बोलवलं इथे शेड वगैरे दाखवलं दाखवल्यानंतर त्यांनी म्हटले सुरुवात करा तुम्ही सुरुवातीला मग काय सुरुवात कशी झाली सुरुवात म्हणजे मी सुरुवातीला दोन पासून सुरुवात केली शेणखत शेणखत आज कमीत कमी दहा ते बारा ट्रॉली माझ्याकडे मी शेणखत लावलेले एक चार टनापासून आता मी सतरा अठरा टनापर्यंत आलेलो आहे आता ही बेड साधारण लांबी रुंदी उंची किती तुम्हाला खत किती दिवसात पाहिजे त्याच्यावर अवलंबून की तुम्हाला बेडची लांबी किती हवी उंची किती हवी आणि रुंदी किती हवी शासकीय योजनेप्रमाणे जर गेलो आपण पाहिला तर शासकीय योजनेत चार फूट रुंद बारा फूट लांब आणि उंचीला दोन फूट असे बेड येतं त्या बेडमध्ये एक ट्रॉली शेनख तुमचं बसत बसल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला तीन किलो गांडूळ दिले जातात तीन किलो गांडुळामध्ये तुमचा तो बेड पूर्ण तयार व्हायला चार महिने जातो वरच्या वरचे थर निघत 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 आणि शेवटचा थर एकदम हार्ड होतो तो निघत नाही मग तो वेस्ट वेस्ट जातो मग त्यानंतर असा विचार केला की आपण थोडस बदल केला आमच्या त्या पाहुण्यांनी सांगितल्याप्रमाणे मोरे पाहुण्यांनी सांगितल्याप्रमाणे बदल केला मग अनुभवाचं ज्ञान हो मग इथं चार फूट रुंद रुंदी आहे ती शासकीय तीच धरली रनिंगला तुम्ही पन्नास फूट शंभर फूट किती बरोबर आणि उंची सव्वा फूट ते दीड फूटच मेंटेन केली त्याच्यामध्ये फायदा एक झाला की तुमचा जो गांडूळ खात्याचा वरचा लेअर आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर किंवा वरून त्याला हवा व्यवस्थित पद्धतीने मिळाली मिळाल्यामुळे गांडुळाची ग्रोथ चांगली झाली जे बेडचे टेम्परेचर जे लवकर थंड होत नाहीत ते थंड व्हायला मदत झाली मदत झाली आणि जे गांडूळ खत आपल्याला चार महिन्यांनी जे मिळत होतं ते मी पहिली बॅच माझी छत्तीस दिवसात काढली त्याची रुंदी वगैरे बदल झाल्या म्हणजे जास्त हवा त्याच्यामध्ये खेळायला हवा खेळायला लागल्यामुळे पोल्ट्रीच्या बॅचेस तुम्हाला निघायला पक्षी पहिल्या दिवशी टाकला की कंपनीच्या मनावा आहे रेट कसे आहेत काय मग ते पन्नास दिवसाने नेतील साठ दिवसाने नेतील तुमचा तिथे अधिकार नाही त्यांनी नेतील तेव्हा त्यांनी घेऊन जायचं तोपर्यंत आपण त्यांना खायला खायला पाहिला ह्याच्यासाठी जे लागणारे मुख्य गांडोळ आहेत त्या गांडोळांच्या काही जाती असतात का आणि ते गांडोळ कुठून आपण आणले आपल्या पूर्ण पूर्ण देशाचा जर सर्व्हे केला तर त्या सर्व्हेमध्ये साडेतीन हजार प्रकारच्या गांडुळाच्या जाती आपल्या राहणार राहणाऱ्या ज्या काही पाण्यामध्ये राहणार आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीत काही पाला हे करतात काही शेण करतात काही फक्त माती घाऊन जगतात किंवा काही फक्त पाण्यातून फिरणाऱ्या असतात म्हणजे अशा साडेतीन हजार प्रकारच्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये आपण ऑस्ट्रेलियन ऑस्ट्रेलियन पद्धतीची जी ऍसेना म्हणून वरायटी आहे की तिला शंभर टक्के फक्त शेणच खायला लागतं फक्त शेणखत शेण खाता वस्ती उदर करते किंवा जगण्याचं काम करते ती व्हरायटी आपण पसंत केली आणि पसंत केल्यानंतर ले तिचा रिझल्टही मला खूप चांगला आला कुठून आणली ती मी ती कुरुडवाडीवरून आणली ती कुरुडवाडीमध्ये तिथं गांडूळ प्रकल्प आहे त्या कुरुडवाडी कुरुडवाडीमध्ये प्रॉपर एक असं गाव आहे की त्या गावामध्ये प्रत्येकाचे दहा टन पंधरा टन असे आहे ना प्रत्येकाच्या गांडूळ खात्याचे प्रकल्प आहेत आणि पूर्ण ते अख्खं गाव गांडूळ खताच्या प्रकल्पावर जगतंय त्यांचं आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर पण मोठ्या प्रमाणात बाहेरच्या राज्यातून गांडूळ पण विक्रीला जातात आणि गांडूळ खत पण विक्री साधारण दर कसा असतो त्याचा आणि गांडूळ कसं मिळतात गांडूळ आणण्यासाठी गांडूळ सरासरी साडेचारशे ते सहाशे रुपये किलोनी मिळतात मार्केटमध्ये साधारण आता आपल्याला तुम्ही एक ट्रॉली खत आणलं ला, ला, तर ते एक ट्रॉलीसाठी किती गांडूळ लागतात मी सर्वप्रथम दोन ट्रॉली शेणखत लावलं एका ट्रॉलीचं सरासरण दोन टन जर वजन धरलं शिणखाताचं तर चार टन माल झाला माझा तर त्या चार टनावर मी चाळीस किलो गांडूळ सोडले म्हणजे सर एका ट्रॉलीला वीस किलो या पद्धतीने त्यावर सोडले तुम्ही आणलेल्या खात्यावर खातावर आता साधारण तुम्ही आणल्यानंतर इथं आणल्यानंतरची प्रोसेस कशी सुरू होते सुरुवातीपासूनची प्रोसेस मी सर्वप्रथम ट्रॉल्या लावल्या ट्रॉल्या लावल्यानंतर पहिले शेडचा उतार वगैरे सर्व मेंटेन केला ट्रॉल्या लावल्या ट्रॉल्या लावल्यानंतर दहा बारा दिवस झाले त्याला पाणी मारलं बेड थंडच व्हायनात मग त्यानंतर आमचे जे पाहुणे त्या पाहुण्यांना बोलवलं मोरे पाहुण्यांना त्यांनी ते पाहिलं पाहिल्यानंतर ते म्हटले तुम्ही जे दोन बेड लावले त्याची हाईट जादा झालेली दोन जास्त अडीच तीन पावणे तीन फुटापर्यंत गेलेले ते तुम्ही दीड फुटापर्यंत मेंटेन करा त्याच्यानंतर मग दोन बेडचे मी चार बेड केले चार बेड केल्यानंतर दोनच दिवसात ते बेड थंड झाले हा थंड झाल्यानंतर मग कुरुडवाडीला गेलो तिथून ते त्यांना अगोदर होते त्यांनी गांडूळ वगैरे ठेवलेले आणि आणि तिथून आलो लगेच म्हणजे आल्यानंतर लगेच त्याला बेडवर सोडणे अत्यंत गरजेचं बेडमध्ये सोडल्यानंतर मग पाणी मारण्याची प्रक्रिया किती दिवसातून आपल्याला किती वेळा पाणी मारावं लागतं किंवा आपल्याला लक्षात येतं की आता ह्याला पाणी मारलं पाहिजे त्याच वेळेस पाणी मारलं जातं का कंटिन्यू आपण सकाळ संध्याकाळ असं काय असं काय आहे का त्याच्यामध्ये बेडचं जर गणित काढलं तर सरासरी गांडूळ जगण्यासाठी किती टेम्परेचर लागते हे सगळ्यात महत्त्वाचे आहे स्किलचा सत्तावीस डिग्रीपासून ते बत्तीस पर्यंत तुम्ही गांडूळ त्याच्यामध्ये जिवंत राहू शकतो त्या बेडमध्ये जर पस्तीस छत्तीस डिग्री झाला तर बेड वरून गांडूळ खाली जमीन इकडे पडायला सुरुवात असो किंवा काय असो किंवा तो जायला सुरुवात होतो त्याच्यामुळे त्याचं सर्वप्रथम आपल्याला निरीक्षण टेम्परेचर वाढलं की गांडूळ बाहेर पडायला लागले की समजायचं की टेम्परेच टेम्परेचर वाढले परत टेंपरेचर मेंटेन कसं करायचं समजा आता तुमचं वरून छत आहे किंवा ज्याचा एखादा शेड नसेल काय नसेल तर त्याने वरून ग्रीन नेट मारली त्या पद्धतीने त्याने केलं तरी चालतंय आणि त्याच्यामध्ये गांडूळ सोडण्या अगोदर त्या बेडचं टेम्परेचर मेंटेन करायचं ते सत्तावीस पर्यंत आणायचं ते आहे का बघायचं नंतर गांडूळ सोडायचे बाय असं होतं की दोन तीन दिवसात परत तुमचे बेड हिट व्हायला सुरुवात होते कारण त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण जास्त त्यावेळेस हिट किती होणार तुमचा अर्धा एक फुटाचा जरी हिट झाला तुमचा दीड फुटाचा बेड आहे तर गांडूळ तुमचा खाली न जाता वरच्या अर्ध्या फुटामध्ये राहतो अर्ध्या फुटामध्ये गांडूळ राहिला तो सफिशियंट राहतो त्याचं वरचं खत तयार झालं खाली चेक करत राहायचं सरासरी एक टनाचा बेड आहे तुमचा एका टनाला तुम्हाला दिवसाकाठी जास्तीत जास्त पंधरा लिटर पाणी मारायचं पंधरा लिटर पाणी जर मारलं तर त्याचं ते तुम्हाला एक पाच सहा दिवसांनी डिस्चार्ज चालू होतो आज पंधरा लिटर पाणी मारलं की त्याचं सरासरी एक चार पाच लिटर तुम्हाला डिस्चार्ज मिळतो म्हणजे खाली वर्मी वॉश म्हणतो यायला वर्मी वॉश यायला सुरुवात होती आता वर्मी वॉश म्हणजे काय त्याच तुम्हाला संकल्पना सांगतो की ज्या वेळेस गांडूळ आतमध्ये काम करतो त्यावेळेस तो त्याचं अंग एकमेकाला गाठलं जातं त्या खतातून तो फिरत असतो वर खाली वर्किंग चालू असतं त्याचं त्या वर्किंग चालू असताना त्याच्या अंगावर चिकट पदार्थ एक तरल पदार्थ तयार होतो तो त्या खताला लागत असतो आणि त्याच्यातून वर आपण ज्यावेळेस पाणी मारतो त्यावेळेस तो अंगावरचा निघून खाली झिरपत असतो आणि तो आपल्याला डिस्चार्ज मिळतो त्याच्यामध्ये वर्मी मध्ये जर बारीक जर तुम्ही वर्मी वॉश कुठल्याही लॅबला जरी टेस्टिंगला दिलं कुठल्याही शासकीय लॅबला तर त्याच्यामध्ये तुम्हाला चौदा प्रकारचे घटक आढळतात वर्मी मध्ये त्याच्यामध्ये तुमचा एजाटोबॅक्टरी रायझोबिएम आहे पीएसबी चे जीवाणू आहेत हे सगळं सर्वात मोठ्या प्रमाणात त्यामुळे जर जे आपण म्हणतो की बाबा गांडूळ खत चांगलं किंवा पिकांना मानवणार सगळ्यात जास्त कुठलं खत तर गांडूळ खत तर ते याच्यामुळे हे सगळे घटक त्याच्यामध्ये आलेले आता साधारण तुमचं बेड तुम्ही सांगितलं की तुम्ही याची लांबी केलेली आहे बेड तयार झालेला आहे बेड तयार खत किती दिवसांनी तयार होतं साधारण तुमच्या खत हा खत तयार करायचं हे आपल्या हातात गांडूळ किती सोडणारे बेडला समजा तुमचा एक टनाचा बेड आहे आणि तुम्ही त्याच्यावर दोन किलो गांडूळ टाकले तुम्हाला ते अडीच महिने जर त्याला जर दहा किलो गांडूळ दिला दहा किलो बारा किलो दिला तुम्हाला तो पस्तीस ते चाळीस दिवशी तुमचा बेड सगळ्या रेडी असेल आता तुम्ही किती किती सोडलेली प्रत्येक बेडला इन एव्हरेज जर काढलं तर प्रत्येक बेडला दहा तेरा किलो गांडूळ आता सध्या हो आणि तुम्ही किती आणखी चाळीस किलो एक अडीच महिन्यात त्या चाळीस किलोच्या ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत मी पोहोचलेलो आहे म्हणजे एक गांडूळ काम करताना पाहिल्यानंतर बांधलेला अंदाज असं तू सगळं आणि वजन मग अंदाज आता साधारण शेतकऱ्यांना तुम्ही कसं देताय खत शेतकऱ्यांना आता हे जे खत आहे बरेच ठिकाणी पाला पाचोळा वापरला जातो तुम्ही फक्त शेणखत वापरलं जातं आपल्या जर डायरेक्ट जर नेणार असेल तर त्याला आपण दहा रुपये किलो देतोय आणि त्याला त्याची जर रिक्वायरमेंट असेल की बाबा मा, मला चाळण मारून पाहिजे तर चाळण मारून दिला तर तो बारा रुपये शक्यतो शेतकऱ्यांनी त्यांना माझं एक सांगलंय जर तुम्हाला जर गांडूळ खत न्यायचंच आहे आणि तुम्हाला ते करायचं न्यायचं आहे शेतात टाकायचं तर तुम्ही चाळण मारूच नका चाळण मारण्यामागचं एक जो गांडूळ खत प्रकल्प करतोय त्याचा फायदा मोठा आहे जर चाळण मारलं तर मग गांडूळ त्याला जर एक मागे कमीत कमी त्या गांडूळ खत प्रकल्प वाल्याला जर त्याच्यात पाच किलो गांडूळ सापडला तर पाच पाच पंचवीस तो त्याचा तो गांडूळ वेचून त्याच्या बेडवर सोडणार सोडणार आहे तुमच्या शेतात तो जाणार नाही बरोबर आणि त्यामध्ये बारीक बारीक अंडी असतात किंवा बारीक बारीक पिल्ला असतात ज्यावेळेस आपण ते मशीनला टाकतो ते मॅन्युअल जरी असली तरी त्याचं पूर्ण रोटेशन होत रोटेशन झालं की अंडी एकमेकांवर आपटली जातात तेव्हा दगडी बिगडी लागले जातात किंवा गांडूळांना जाऊया नाही जाऊ अंड्यांना नाही जाऊ ते गांडूळ मरतात मग ते हा म्हणजे मग जर शेतकरी जो गांडूळ खत नेणार आहे त्याच्याबरोबर जर त्यांनी गांडूळ तयार नेले तर त्याच्या शेतामध्ये मात्र ते कामामध्ये जाणार आहेत आणि ते त्याचे गांडूळ तिथं गेल्यानंतर सुद्धा ते त्याचे ते, काम करण्याचं खत तयार करण्याचं काम करणार आहे तर, तर, तर शेती ही आता आपल्याला आधुनिकतेकडे न्यायची आहे आधुनिककडे नेत असताना आपल्याला रासायनिक खतापासून आता कुठंतरी बाजूला गेलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला जैविक पद्धतीनं जैविक पद्धतीनं शेती करत असताना गांडूळ खाताची मात्र शेतकऱ्यांना अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी उपलब्धता असणं गरजेची तर आपण आपण साधारण या परिसरामध्ये आता सुरुवात किती आहे आत्तापर्यंत आपण विकलेली आहे किंवा काय सुरू झाले का आपण विक्री आपल्याकडं सुरू झालेली आहे विक्रीमध्ये माझं फक्त आत्तापर्यंत सहाशे ते सातशे किलो माल गेलेला आहे बार कारण सुरुवात केलेली मी अडीच महिने झालेले हां त्याच्यामध्ये वर्मी लिक्विड आहे ते एक शंभर एक पर्यंत मी आहे आता वर्मी वासचा रेट प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागानुसार वेगवेगळे आपल्याकडे सिटीला जर चिटकून असणाऱ्या एखाद्या वालेकडे गेला तो तुम्हाला शंभर दीडशे रुपयाने देईल सिटी पासून अजून दहा किलोमीटर तुम्ही साईडला या बरं सिटीतला रेट जास्त काय पैसे असतात ना त्याच्यामुळे आणि जेवढं तुम्ही ग्रामीण भागाकडे येताल तेवढा तो शेतकरी किंवा तो फार्मर तुम्हाला स्वस्त दरात आहे आता सध्या किती उपलब्ध आहे ते तुमच्याकडे माझ्याकडे आता आज जर विक्री करायची असेल तर माझ्याकडे अडीच टन आहे आणि एक सात आठ दिवसात माझ्याकडे परत दोन एक टन माल निघणार आहे आपण आता तुंगतकारांचा स्क्रीनवर आपण नंबर देतो आहे ज्या शेतकऱ्यांना गांडूळ खात्याची आवश्यकता आहे किंवा वर्मियाची आवश्यकता आहे त्यांनी त्या नंबरवर आपण संपर्क साधावा निश्चितपणे त्यांना पुरंदर तालुक्यातील तोंडल या ठिकाणी ज्या वीरवरून आपण सरवडायला जातो त्या मार्गावर या ठिकाणी गांडूळ खताचं शेड उपलब्ध आहे गांडूळ खत त्याचे या ठिकाणी उपलब्ध आहे शेतकऱ्यांना विनंती अशी आहे की आपण रासायनिक खताचा वापर न करता गांडूळ खताचा वापर करावा आणि आपली शेती शेतीची माती तयार करावी शेतीमध्ये आत्मा भरावा आणि रासायनिक खतामुळं जे शेतीचा मोठ्या प्रमाणावर रास होत चाललेला आहे त्याच्यासाठी वाचण्यासाठी निश्चितपणे गांडूळ खताचा वापर करावा आणि त्यामध्ये मी पिसळवाडीमध्ये आमचे पाहुणे त्यांना मी त्यांच्या प्लॉटवर गेलतो त्या प्लॉटवर आत्ताच्या सध्या परिस्थितीला त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती होती की त्यांनी टमाटोचे प्लॉट चालू आहेत रेड डाऊन आहेत आणि त्या डाऊन डाऊनमध्ये पण जवळजवळ तिरंगा माल निघायला लागलेला होता आमच्या त्या पाहुण्यांचा निघाल्यानंतर त्यांना मी स्वतः त्यांना फोन केला नाही काय नाही मी माझ्या इकडे आलो वीस लिटरचं कॅन भरलं आणि त्यांच्या बांधावर नेऊन माझ्या समोर देवतून घेतला तुमचा प्लॉट खराब झाला माझी जबाबदारी जे जे काय पैसे होतील ते मी दिले माझा त्यांच्याकडे जे सात टक्के जो माल तिरंगा निघत होता आज त्यांच्याकडे दहा ते पंधरा टक्क्यावर तो माल आलेला आहे तिरंगा म्हणजे मग शेतकऱ्यांना विनंती की तुम्ही वर्मी चा वापर करा वर्मी वॉश सगळ्यात बेस्ट करा आता आपल्याला प्रश्न असा आहे की हे बघितलं की ह्याच्यावर पोतं टाकलेलं आहे पोट टाकून त्याच्यावर तुम्ही पाणी मारताय तर पाणी मारत असताना पाणी जास्त झालं आहे पाणी कमी झालं आहे किंवा मग काही गो गोष्टीची आपल्याला दक्षता घ्यावी लागते गांडुळांना इजा होती किंवा गांडुळांचं संरक्षण आपल्याला करावं लागते अशा पद्धतीनं काही गोष्टी दक्षता घ्यावी लागते सर्वात सर्वात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे आपण व्हरायटी जी पसंत केलेली आहे हां म्हणून त्या व्हरायटीला पाणी सगळ्यात कमी लागतं पाणी कमी लागण्याचं कारण म्हणजे की ज्यावेळेस तो का, का, काम करत असतो त्यावेळेस त्याला जेवढी पोकळाही असेल तेवढं तेवढा तो फास्ट काम करतो तुम्ही जर पाण्याचं प्रमाण वरून जर जादा ठेवलं तर तुमचं खत जे तुम्ही समजा दीड फुटाचा बीड केला तो एक फुटावर वजन वजनही तो दबत राहतो आणि गांडोळाला काम करायला त्रास होतो त्रास झाल्यानंतर त्याला वापसा पद्धत राहिली पाहिजे तुम्हाला रा बेड भरमी वॉश चे फक्त पैसे करायचे त्याच्या नादाला जर तुम्ही लागला तर तुमचा गांडूळ मिळाला बरोबर कारण त्याला पाणी जादा चालतच नाही गांडुळाला हा ना। म्हणजे वापसा पद्धत तुम्हाला ठेवा वापसा पद्धत काय आपल्याला त्यांचं रक्षण करण्यासाठी काय गोष्टी कराव्या लागतात रक्षण रक्षण जर करायचं म्हटलं तर गांडुळांना मुळात तुमचं मुंग्या बाहेरून येणारे शेड मध्ये शिरणारे पक्षी हे म्हणजे कसं की उकरणार नेणार किंवा कोंबड्या कोंबड्याचं काम पायरी हे कोंबड्याचं ते खाद्य त्या गोष्टीपासून त्यांचं रक्षण झालं पाहिजे <laughs> तुम्ही फक्त एक ट्रॉली किंवा दोन टन फक्त गांडूळ गांडूळ टाका बरोबर तुमचे दोन टनाचे पैसे झाले किती वीस हजार आणि तुम्ही असं राहण्यात पन्नास हजार जे तुम्ही पन्नास हजार रुपये खर्च करून तुम्हाला जे उत्पन्न मिळणार नाही हे वीस हजार रुपये उत्पादन द्यायचं का हे गांडूळ खत करणार आहे गांडूळ खत करणार बरोबर शेतकऱ्यांनी आता ह्या गांडूळ खताकडे वळणच वळणं अत्यंत गरजेचं या सगळ्या कोण कोण सहभाग प्रक्रियामध्ये सर्वप्रथम आता बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहिलं असेल तुम्ही गेला असाल विजिट केले असेल बरेच ठिकाणी लेबर वर्क काम त्या लेबर वर्क मुळे होणारी कॉस्टिंग खूप वाढलेली असते लेबर काम करत नाही किंवा काय नाही या गोष्टीचा परत ताण असतो ह्याच्यामध्ये माझी मंडळी माझी दोन लहान मुलं जे आता लॉकडाऊन मुळे घरीच असतात त्यांचा उपयोग होतो त्यांचा उपयोग होतो थोडेफार तेही मदत करतात ताई आता मिस्टरांनी गांडूळ खताचा प्रकल्प सुरू केलेला आहे पूर्वी पोल्ट्री होते पोल्ट्रीमध्ये पण तुम्ही त्यांना मदत करत असाल आता गांडूळ खताच्या प्रकल्पामध्ये आपण काय काय मदत आपली काय जबाबदारी येत बेड लावायला मदत करते गांडूळ चाळायला वगैरे दगडी वगैरे त्याच्यामध्ये असले तर काढायची खतामध्ये 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 आजूबाजूची साफसफाई करायची हे काम करतो काय आपल्याला काय बरं वाटतंय का किंवा काय त्यांनी सुरू केलेला उद्योग हा चांगला आहे किंवा काय पोल्ट्रीपेक्षा आपल्याला बरं वाटतंय काय का नक्की काय आपल्याला काय पोल्ट्रीपेक्षा नवीन काहीतरी करायचं या दृष्टिकोनातून आम्ही हे केले आता मग त्यांच्या कामाला किंवा त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करा काम करतो बाळा तू काय करतो रे या पोल्ट्रीच्या शेड मध्ये काय तू का तू काय काय काम काम वा आणखीन दगडी तुझं नाव काय सिद्धार्थ सिद्धार्थ का तुझं नाव काय बाळा रोहित तू काय करतो शेड मध्ये काय काम करतो अजून पाणी मारायचं दगडी येताचा कोंबड्या आल्या तर कोंबड्या हानायच्या आतमध्ये किती मिळायचे पैसे तुम्हाला त्या एका कोंबड्यांच्या एका लॉटमध्ये किती पैसे मिळायचे कोंबड्यांच्या एका लॉटमध्ये सर तुमचा तुम्ही साडेचार हजार पक्षी माझा होता साडेचार हजार पक्षामध्ये काय काय वेळेस जर मार्केट इन्सेंटिव्ह जर मिळाला मार्केट इन्सेंटिव्ह मिळाला किंवा प्रोडक्शन कॉस्ट आली निसर्गाने चांगली साथ दिली तर पंच्याहत्तर ऐंशी हजारापर्यंत पेमेंट जात होतं आणि काय काय झिरो पण होत म्हणजे तुम्ही ऍव्हरेज इन एव्हरेज जर वर्षाचं जर टर्न ओव्हर काढला तर तुम्ही दहा ते बारा रुपयाच्या वर खाली तुमचं काहीच होत नाही जर पुढच्या या लॉटला तुम्हाला सत्तर मिळाले तर पुढच्या लॉट तुमचा तीस बत्तीस वरच आलेला असतो पुढे गेलेला असला तरी परत तीन चार पावलं मागे मागे आलेलं मागे आलेलं मग साधारण आता ह्याचं गणित कसं आहे काय वाटतं आपल्याला गणित दिवस किती एका दिवस किती आणि असं गणित कसं काय वाटतं आता मी ठरवलं की गांडोळाची संख्या वाढवायचं कारण माझं तेच आहे की जर मी दोन महिन्यामध्ये जर एक माझा प्लॉट निघतोय दोन अडीच महिन्यामध्ये तर आणि पैसे किती मिळत आहेत एका शेडला आपल्याला सर्वसाधारण एक पंचवीस तीस हजार रुपये तर मग त्या पद्धतीने आपले चाळीस दिवसात पंचेचाळीस दिवसात आपले पण बेड निघाले पाहिजे बरोबर मग तीन किलो कल्चर सोडायचं चा। आणि चार महिने वाट बघायची त्याच्या जी तेरा किलो सोडू आणि चाळीस दिवसात काढून घेऊ ना बरोबर तोटा जर बघायचं म्हटलं तर एक पावणे दोन टन तुम्हाला तुम्ही खत आणलं पावणे दोन टनामध्ये अडीचशे किलो समजा तुमचं गांडुळाच्या खाण्यामध्ये गेलं राहिलं दीड टन दीड टन मध्ये दोन दगड नकोजलेलं शेण बाकीच्या इतर गोष्टी समजा दोन एकशे किलो निघाल्या हजार रुपये झाले तेरा हजार रुपये राहिले तर तेरा हजारामध्ये तुम्ही सात हजार रुपये तुमचे मायनस करा सात हजार रुपये म्हणजे तुमचं त्याच्यावर झालेला खर्च शेणखत विकत आणणं ट्रॉलीला लावणं वाहतूक विकत एका ट्रॉली मध्ये एका ट्रॉलीमध्ये एका ट्रॉलीमध्ये तर तेरा हजार रुपये आपल्याला मिळत आहे तेरा मधून सात सात गेले सहा हजार रुपये तुमचा निव्वळ नफा राहत नफा बरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त लाईट कशासाठी लागणार आहे की तुम्हाला मोटर चालू बंद करण्यासाठी पाणी मारण्यासाठी याच्यासाठी त्याच्यानंतर तुम्हाला लाईटची गरज नाही बाकी औषधाचा औषध काहीच नाही एकंदर आता कामाचं पाहिलं म्हणजे श्रमाचं गणित आपण बघितलं तर काय श्रमाच्या गणितामध्ये काय वाटतं की पोल्ट्रीचा करणारा आपला श्रम आणि गांडूळ श्रम खता बाबत मी हे नक्कीच सांगेल की गांडूळ खत जो कुठला पोल्ट्रीवाला करणारे तो आयुष्यात नक्कीच पाच ते दहा वर्षे जादा जगेल आणि जो पोल्ट्री करणार करणारे तो आयुष्यातले दहा वर्षे त्यांनी गमावलेले असत का बरं असं का, का वाटतं आपलं त्याच्यानंतर ज्या वेळेस आपण पोल्ट्रीत काम करतो त्यावेळेस पोल्ट्रीतून पक्षी मोठा झालेला असतो त्याचा अमोनियाचा वास असतो लहान लहान पक्ष्यांवरच जे पखाड उडलेले असतात आता लोक मास्क आता वापरत आहेत गाडीवर बसल्यावर किंवा कधी झाल्यावर पण पोल्ट्रीत अजून मास्क वापरत नाही त्याच्यामुळे ते नाका वाटे ते शरीरात जात आहेत आणि ते यदा कदाचित आमच्याही सापडणारे आणि पोल्ट्रीत काम करणाऱ्या सगळ्या माणसांच्या अंगात त्या लंग्समध्ये त्या गोष्टी असणार तशा प्रकारचा इथं काहीच वेळ ह्याच्यामध्ये काही काहीच नाही काय दक्षता घेतली पाहिजे गोष्ट व लक्षात ही मात्र हे ही या गोष्टी मात्र केल्याच पाहिजेत असं काय वाटतं आपल्याला सगळ्यात जर गांडूळ खज्जर करायचं गांडूळ हा पण जीवच आहे हा त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तुमची गांडुळाची संख्या वाढते तेवढ्या प्रमाणात ती नष्ट व्हायची पण चान्सेस शंभर टक्के का तर तुम्हाला बेडमधले टेम्परेचर मेंटेन नाही झालं तुम्ही दोन दिवस गेला बाहेर त्याच्यामध्ये तुम्ही बेड पाहिलंच नाही माझं गांडोळ काम करतोय मला काय करायचं आता मी त्याला दिलं त्याचं काम करतोय पण ते बेड जर हिट झाला तुमचा गांडूळ मिळाला म्हणजे त्यातला महत्वाचा विषय टेम्परेचर टेंपरेचर मेंटेन करणं सगळ्यात माझं महत्वाचं टेम्परेचर लक्ष मग आता तुम्ही टेम्परेच मेंटेन करत असताना त्याच्यासाठी काय पण तापमा वगैरे असं त्याच्यामध्ये थर्मामीटर आपण आणलेलं आहे ते तीनशे पर्यंत दाखवतो सरासरी आपल्याला सत्तावीस ते बत्तीस पन्नास पर्यंत दाखवलं भरपूर बरोबर मग ते आपल्याकडे आहे का ते आपण रोजच्या रोज मेंटेन करताय किंवा रोजच्या रोज आपण पाहताय की बाबा किती टेम्परेचर वाढलं किती आणि मग त्याप्रमाणेच तुम्ही पाणी मारण किंवा काय करणं असं एक अंदाज जो गांडूळ खत करतोय त्याने एक अंदाज पण स्वतःला बांधला पाहिजे की बाहेरचं वातावरण आज कसं कसं आहे हा आज आपल्याला काम करताना किती गाम होते किंवा आपण बसून आपल्याला असं गुदमर हा त्यावेळेस त्यांनी त्या बेडवर तिथे जाणं गरजेचं आहे म्हणजे त्यांनी गांडोळाच्या जीवनामध्ये जाणं गरजेचं आहे की गांडोळाला काय होत शरीरावरून आपण ते बोला पाहिजे कळलं पाहिजे कळलं पाहिजे बरोबर किती दिवसांनी आपण ते फर्मी कशा पद्धतीने वापरताय साधारणतः पाच ते सहा दिवसांनी फर्मीवाश वापरतो ड्रिप मधून सोडतो हा नची मोटर चालू केली की त्या ड्रिपमधून मधून म्हणजे आपण ड्रिप मधून जशी खत सोडतो तसं त्याच पद्धतीने हॉर्मी हा म्हणजे आपण पहिल्यांदाच वापरायला सुरुवात केली काय वाटतं आपल्याला अगोदर याच्या अगोदर टोमॅटो करत होता अगोदर टोमॅटोचे प्लॉट आपण अनेक वेळा केलेले आहेत आणि आता आपण फर्मिवाश सोडून आपण टोमॅटोचे प्लॉट करताय काय वाटतं आपल्याला ह्या वर्षी तरी बऱ्याच लोकांच्या झाडांवर करप्या बुरशी प्रमाण जास्त आहे आपल्या अजून कुठं दिसत नाही एवढं कारप्या बुरशी प्रमाण हा म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की ह्याच्यामुळेच ते करप्याचं प्रमाण आता कमी वाटतं आणि फळ पण चांगला वाटतं जरा काय आपण इतर लोकांना आपण काय सांगाल त्या लोकांना लोकांनी उलट आवर्जून वापरलं पाहिजे आणि जैविक असल्यामुळे किती बघितलं की गणेश नि वर्मीवाचा वापर केलेला आहे अजूनही काय शेतकरी करायला सुरुवात केलेली आहे का किंवा काय तुम्ही काय नावी गाव जे आहे मूळ तालुक्यातलं त्याच्यामध्ये वर्मीवाच त्यांनी आतापर्यंत आपल्याकडून शंभर ते दीडशे लिटर नेलेलं आहे त्यांचे काकडीचे प्लॉट एकाचा चालू आहे त्याला त्याचा रिझल्ट चांगला आहे उसाला ज्यांनी सायपर पद्धतीने पाणी चालू आहे त्याचं मोटरवर त्यांनी दाराजवळ पंप चालू करून तिथं सोडलेले त्यांच्या चकाकीमध्ये वापरलेले आमच्या गावामध्ये प्रॉपर एकाने वापरलेले की ते फवारणी स्वरूपात वापरलेले हा मग तेच मी तुम्हाला विचारणार होतो की आपल्याला खाताद्वारे ड्रिपद्वारे पण देता येत आहे का आणि फवारणी करायची असेल तर फवारणीद्वारे आपल्याला देता येईल का फवारणीमध्ये तुम्हाला उसाला पंधरा लिटरच्या पंपामध्ये तुम्ही तेरा लिटर पाणी घ्या दोन लिटर वर्मी वॉश टाका त्याची तुम्ही फवारणी द्या तुम्हाला पाचव्या ते सहाव्या दिवशी त्या झाडाची ग्लेझिंग त्या झाडाची काळोखी वाढलेली असेल वाढलेली दिसेल गावामध्ये ज्याने उसाला मारलेले त्याच्या उसाचा प्लॉट प्लॉटचा जो आहे पपई आहे टमाटर आहे कांदा आहे किंवा इतर तरकारी पिक आहेत किंवा फुलची त्याला तुम्ही पंपाला एक लिटर या स्वरूपात ते वापरले तर त्याचे रिझल्ट तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारचे मिळतील म्हणजे फवारणीद्वारे सुद्धा आपल्याला वरिमॉस हो। देता येईल